माझ्या ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असं एक प्रकारचं पाणी बनवणार आहोत की ते तुम्हाला दररोज घरामध्ये तुमच्या शिंपडायचं आहे। बघा, बऱ्याच वेळेला आपला काय असतो, व्यवसाय असतो किंवा दुकान असतं, पार्लर असतं, अगदी छोटासा व्यवसाय भाजीचा असो, वडापावचा असो, किंवा मग अगदी मोठा असू दे, मोठमोठी कपड्याची दुकानं किंवा मग सोन्या चांदीचं दुकान। पण काय होतं की कधीकधी आपल्या ग्रहस्थितीमुळे हे व्यवसायच आहेत, आपण किती जरी कष्ट केले तरी पण ते व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा नफा देत नाही। मग त्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात। हे उपाय अगदी छोटे आणि अगदी सिंपल आहेत, पण त्याचे जे फायदे मिळतात आपल्याला ते मात्र खूप जास्त आहेत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक प्रकारचं तुम्हाला पाणी बनवायचं आहे। समजा आता घरामध्ये पण कधीकधी आपल्याला जाणवतं की ब्लॅक मॅजिक झाल्यासारखं वाटतं आहे, किंवा मग कोणाची तरी नजरबाद हा किंवा नजरदोष आहे आपल्या घरामध्ये असं वाटत असेल, तर तुम्ही त्यावेळेस देखील असं पाणी करून रोज घरामध्ये शिंपडू शकता। तर काय करायचं आहे तुम्हाला, यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडीशी तुरटी। बघा, तुरटी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तुरटी ही पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते। त्याचबरोबर जखम जे आहे, तर जखम झाली तर आपण तिथे पण तुरटी वापरतो हे देखील सगळ्यांना माहीत आहे। अगदी भाज्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी पण तुरटीचा वापर केला जातो, भाज्या फ्रेश ठेवण्यासाठी पण तुरटीचा वापर केला जातो। पण जर तुरटीचा आपण अजून वापर बघितला तर तुम्हाला अशा उपायांमध्ये देखील तुरटी अत्यंत खूप जास्त महत्त्वाची ठरते, कारण तुरटीपासून केलेले हे उपाय आहेत ते आपल्याला बऱ्याचशा संकटांपासून वाचवतात आणि आपली जी भरभराटी आहे, प्रगती आहे, ती व्हायला मदत होते। तर बघा, तुम्हाला असं वाटतं आहे की व्यवसाय चालत नाही आहे, दुकान चालत नाही आहे, किंवा मग आपल्या घरामध्ये एक विचित्र प्रकारे आपल्याला असं वाटतं की नजरबाधा किंवा नजरदोष आपल्या घरामध्ये आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता की पाणी गरम करून घ्यायचं, उकळून घ्यायचं, त्यामध्ये छोटासा तुरटीचा तुकडा टाकायचा, किंवा तुरटीची अशी पूड करून टाकली ना तरी चालेल, ती तुरटी विरघळून जाते पाण्यात। हे पाणी तुम्हाला थंड करायचं आहे आणि हे थंड केलेलं पाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचे। हा उपाय तुम्हाला 3 दिवस करायचा आहे। हेच पाणी तुम्ही दुकानामध्ये पण शिंपडू शकता, घरामध्ये पण शिंपडू शकता, किंवा मग हाताने जर तुम्हाला असं पाणी शिंपडायचं नसेल तर काय करायचं, अशी स्प्रे बॉटल घ्यायची, छोटीशी प्लास्टिकची मिळून जाईल, आणि त्या स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी तुम्ही भरून ठेवायचं, म्हणजे उकळून तुरटी टाकून उकळून थंड केलेलं पाणी भरायचं, आणि तुमच्या घरामध्ये दुकानामध्ये हे तुम्ही स्प्रे केलं तरीही चालेल। हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती कमी झाल्याचं जाणवेल आणि खूप चांगला प्रभावी उपाय आहे। आता दुसरा उपाय म्हणजे, बघा, बऱ्याच व्यक्तींना झोपेमध्ये भीती वाटते, लहान मुलांना देखील असं दचकून उठतात मुलं, किंवा मग रात्रीच्या वेळेस झोपेत खूप रडतात, किंवा मोठ्या माणसांना देखील अगदी स्वप्नातून दचकून उठण्याची सवय असते। तर अशा वेळेला काय करायचं, तर तुरटीचा तुकडा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हा तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि तो ग्लास काय करायचा आहे, तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचा आहे, किंवा ज्या व्यक्तीला भीती वाटते आहे, त्रास होतो आहे, त्या व्यक्तीच्या उशापाशी ठेवायचा आहे। लहान मुलं पण समजा त्रास देत आहेत, झोपेमधनं डचकून उठत आहे, तर त्यांच्या उशापाशी हा ग्लास ठेवायचा आहे, त्या ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये तुरटी टाकायची, आणि दुसऱ्या दिवशी हा जो ग्लास आहे तुरटी टाकलेला पाण्यामध्ये, तो ग्लास काय करायचा आहे, ज्या व्यक्तीला भीती वाटते, लहान मुलांना भीती वाटते, त्यांच्यावरून 3 वेळा उतरवायचा आहे, म्हणजे 3 वेळा अँटी क्लॉकवाईज तुम्हाला तो ग्लास फिरवायचा आहे, आणि नंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला बाथरूममध्ये तुमच्या टाकून द्यायचं आहे। असं केल्याने बघा, ज्या लहान मुलांना नजरदोष आहे किंवा सतत नजर लागते, किंवा मोठ्या जरी व्यक्ती आहेत त्यांना देखील काही काही व्यक्तींना सारखी नजर लागत असते, तर त्या
व्यक्तींवरती खूप चांगला असा इफेक्ट या त्रुटीमुळे होतो आणि नजर दोष किंवा नजर बाधा असेल तर ती निघून जायला पण मदत होते, इतका हा उपाय प्रभावी आहे. आता समजा तुमचा व्यवसाय किंवा दुकान चालत नाही आहे तर त्यासाठी अजून एक उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो लाल कपड्यामध्ये तुमच्या दुकानाच्या समोर बांधायचा आहे, वरच्या बाजूला टांगून ठेवायचा आहे. असं केल्याने देखील बऱ्याच प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणामधली कमी होते आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो चांगला चालण्यास मदत होते. तर हा एक सोपा उपाय आहे पण तेवढाच प्रभावी आहे. तर नक्की करा, तुम्हाला जर व्यवसायामध्ये तुमचा जर प्रॉब्लेम वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही हा तुरटी जी आहे ती लाल कापडामध्ये बांधून तुमच्या दुकानाच्या समोर अशी ते टांगून ठेवा. नक्कीच त्याचा चांगला प्रभाव तुम्हाला जाणवेल. आता बघा, बऱ्याच घरांमध्ये असा प्रॉब्लेम असतो की मुलांना नोकरी लागत नाही, जॉब लागत नाही आणि मुलं जॉबला असली तरी पण घरामध्ये ती लक्ष्मी किंवा आलेला पैसा जो आहे तो टिकत नाही, स्थिर राहत नाही. कोणतरी सतत आजारी पडत असतं, त्या आजारपणामध्ये पैसा जातो किंवा मग अजून काहीही व्यर्थ असे खर्च निघतात आणि त्यामध्ये पैसा आपला पाण्यासारखा खर्च होतो. तर असं होऊ नये, आपली लक्ष्मी स्थिर राहावी, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकावा, कुठंही वायफळ खर्च होऊ नये, यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, काचेची वाटी घ्या किंवा मग मातीची वाटी घ्या किंवा पणती घ्या आणि त्या पणतीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटासा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे. आणि हा तुरटीचा तुकडा म्हणजेच ही पणती किंवा तो जो बाऊल आहे, जी काचेची वाटी आहे ज्यामध्ये तुम्ही तुरटी ठेवली, ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवायची आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला ती वाटी तुम्हाला ठेवायची आहे. एक महिनाभर तुम्हाला ती तुरटी तशीच राहू द्यायची आहे आणि महिन्याभराने ती तुरटी जी आहे, समजा ती हवेमध्ये विरघळून गेली तर ठीक आहे, नाही विरघळली, छोटासा तुकडा जर राहिलेला असेल त्या तुरटीचा तर तो तुरटीचा तुकडा तुम्हाला घराबाहेर फेकून द्यायचा आहे. आणि पुन्हा काय करायचं आहे, समजा काचेची वाटी असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या, पणती असेल तर तुम्ही दुसरी पणती देखील तिथे ठेवू शकता किंवा तीच वापरू शकता आणि त्या पणतीमध्ये किंवा त्या काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला पुन्हा दुसरा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे. तुम्हाला हा उपाय कंटिन्युअस सतत करत राहा, कारण जर हा उपाय तुम्ही सतत कंटिन्युअस करत राहिला तर खूप चांगला इफेक्ट तुमच्या घरामध्ये झालेला जाणवेल, पैशाची आवक वाढेल. त्यामुळे हा उपाय तुम्हाला कंटिन्युअस करत राहायचा आहे. आता बघा, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कलह सुरू असतात, मग नवरा बायकोमधलं भांडण असेल किंवा मग मुलांमधलं असेल किंवा मुलांमधलं आईवडिलांमधलं असेल, तर अशा वेळेला काय करायचं तर आपल्याला तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि या तुरटीचा तुकडा जो आहे तो एका पणतीमध्ये ठेवायचा आहे किंवा मग काचेच्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चंदन पावडर जी असते ती भुरभुरायची आहे किंवा थोडीशी चंदन पावडर या तुरटीवर टाकायची आहे. आणि ही वाटी जी आहे ती तुम्हाला दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये तुमच्या घराच्या ठेवायची आहे. महिनाभर तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि महिनाभराने जर त्यामध्ये तुरटी राहिलेली असेल तर ती तुरटी तुम्हाला फेकून द्यायची आहे. पुन्हा ती वाटी जी आहे काचेची ती स्वच्छ घासून घ्यायची आहे. पणती जर असेल तर तीच पणती ठेवा किंवा दुसरी बदला तुम्ही आणि त्यामध्ये पुन्हा एक तुरटीचा तुकडा ठेवून त्यावर चंदन पावडर टाकायची आहे आणि पुन्हा ती पश्चिम दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. जोपर्यंत तुमचे नातेसंबंध सुधारत नाहीत तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करत राहायचा आहे. आता बघा, बऱ्याच वेळेला बरीच मुलं एक्झाम्स देत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स देत असतात पण त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. भरपूर अभ्यास करतात, मेहनत करतात तरीही त्याचं फळ त्यांना मिळत नाही. किंवा मग तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये आहात किंवा मग एखाद्या व्यवसायामध्ये आहात तरीही तुम्हाला मिळत नाही आहे म्हणावं असं यश, किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे तर तिथं तुमचं सिलेक्शन होत नाही किंवा मग तुमचं लग्न ठरत नाही आहे, सतत नकार येत आहेत, तर अशासाठी काय करायचं आहे तर
एका काचेच्या वाटीमध्ये किंवा मग पणतीमध्ये तुम्हाला तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं कुंकू टाकून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला ती वाटी किंवा पणती ठेवायची आहे. असं केल्याने बघा तुमच्या मार्गामधले जे अडथळे आहेत ते दूर होऊ लागतील. तुमचं लग्न ठरत नाही आहे तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह बदल झालेले त्यामध्ये दिसतील. किंवा मग एक्झाममध्ये सिलेक्शन्स होत नाही आहे तर त्यामध्ये देखील तुम्हाला बदल होताना हे जाणवतील. इतका हा छान उपाय आहे, पण तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला याच्यातली जी तुरटी आहे ती बदलून टाकायची आहे आणि नवीन तुरटी घेऊन त्यावर कुंकू टाकून तुम्हाला ती पूर्व दिशेला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही जिथे राहता रूमवर राहता आहात तर पूर्व दिशेला तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्यातली तुरटी बदलायची आहे. वाटी असेल तर स्वच्छ घासून पुन्हा ठेवायची आहे, पणती असेल तर तुम्ही बदलू शकता किंवा तीच पणती ठेवू शकता आणि त्यावरती कुंकू टाकून तुम्हाला प्रत्येक महिन्याला तिथेच ती पूर्व दिशेला ठेवायची आहे. रिझल्ट्स खूप चांगले आणि पॉझिटिव्ह तुम्हाला याचे मिळतील. तर हे काही तुरटीचे अतिशय छान सोपे आणि भरपूर चांगला बदल घडवणारे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हे उपाय कळतील आणि व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.